둘째 린짝린짝 아상 봐봐 미만 땡땡아 हेलो गाइज वेलकम टू विप्री ब्लॉग्स हेलो गाइज वेलकम टू विप्री ब्लॉग्स तर आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघणार आहे कपल चॅलेंज आणि हा कपल चॅलेंज असा असणार आहे की आम्ही एकमेकांना चॅलेंज करणार आहे आणि त्या चॅलेंजमध्ये काही क्वेश्चन्स असतील काही पझल्स किंवा काही टास्क आणि ते टास्क पूर्ण करायचं आहे फक्त 15 सेकंड्समध्ये जो हा चॅलेंज जिंकल 15 सेकंड चॅलेंज त्याला भेटणार आहे टेम्पटेशन घंटेरंग माझे फेवरेट कॅडबरी तर गाईज हा चॅलेंज असा आहे की यांनी 5 क्वेश्चन्स काढले आणि मी 5 क्वेश्चन्स काढले तर माझे मी जे 5 क्वेश्चन्स यांना विचारणार किंवा हे मला जे विचारणार आहे ते आमच्या दोघांना पण माहित नाही तर हा प्युअरली गेम आम्ही चॅलेंज खेळणार आहोत तर तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत क्वेश्चन्स आम्ही रेडी केलेत आमच्याकडे दोघांकडे डायरी आहे आम्ही क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स किंवा टास्क जे पण असेल चॅलेंजसाठी एकमेकाचं चॅलेंज ह्याच्यामध्ये नोट डाऊन केलेलं आहे आणि आता ह्याच्यातून आम्ही एकमेकाला चॅलेंज देणार आहे तर फर्स्ट तुम्ही कमी फर्स्ट लेडीज फर्स्ट मला वाटतं लेडीज फर्स्ट करावं अच्छा म्हणजे मी तुम्हाला चॅलेंज देऊ फर्स्ट तर गाईज फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट चॅलेंज आहे ड्रॉ अ ड्रॅगन इमेज इन 15 सेकंड ड्रॅगन ड्रॅगन मला एवढं डिटेल माहित नाही ड्रॅगनचं जेवढं माहित असेल तसं त्यांना 15 सेकंड मध्ये ड्रॅगन काढायचं आहे तर माझ्याकडे आता स्केचबुक पण आहे त्याच्यात आता त्यांनी 15 सेकंड मध्ये ड्रॅगन काढते चला गाईज स्टार्ट मी स्टार्ट म्हणल्यावर स्टार्ट करायचं ओके मोबाईल मध्ये टाइमिंग लावणार नाही 15 मिनिट्स काउंट केले 15 सेकंड होतात ओके गाईज आता ह्यांनी मी यांना चॅलेंज दिली फर्स्ट टास्क 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे ड्रॅगन आहे का गाईज तुम्हीच मला सांगा कमेंट करून हे ड्रॅगन आहे का उंदराचा पिल्लू आहे मी तर कन्फ्युज आहे उंदराचा पिल्लू वाटतंय मला पण लेट्स सी तर गाईज फर्स्ट चॅलेंज ह्यांनी केलेला आहे पण ती चॅलेंज त्यांनी हारली आहे ड्रॅगन कम्प्लीट ड्रॉ केलं नाही सो 0 मला जसं ड्रॅगन आहे मला जसं माहितीये ड्रॅगन तसं मी केलेलं पण 0.0 आहे तो ड्रॅगन नव्हता ते उंदराचा पिल्लू होता पण मी केलं ना काहीतरी नाही पण 0 15 सेकंड मध्ये मी पूर्ण केलं चॅलेंज पण 0 तो ड्रॅगन नव्हता बट ठीक आहे जाऊ आता नेक्स्ट चॅलेंज मी देणार आहे प्रियंकाला आणि आता माझ्याकडे एक चॅलेंज आहे प्रियंकासाठी आता माझ्याकडे जो चॅलेंज आहे प्रियंकासाठी तो एक टंग ट्विस्टर चॅलेंज आहे आणि मराठीमध्ये टंग ट्विस्टर चॅलेंज आहे एक टंग ट्विस्टर मी सांगणार आहे प्रियंकाला आणि ते सेम प्रियंकाने मला 5 वेळा ते परत रिपीट करून दाखवायचं आहे इन 15 सेकंड हा 15 सेकंड मध्ये 5 वेळा ते बोलायचं आहे ओके तर मराठी मधला टंग ट्विस्टर असा आहे मी प्रियंकाला देणार आहे टंग ट्विस्टर असा आहे कावळा कावका करून कोकिळाला कोपऱ्यात कोंबला आयटम्स म्हणायचंय का कावळा कावका करून कोकिळाला कोपऱ्यात कोंबला 5 वेळा म्हणायचं आहे ओके न चुकता आता मी स्टार्ट म्हटल्यावर 1 2 3 स्टार्ट कावळा कावकाव करून कोकिळाला कोपऱ्यात कोंबला 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 कावकाव कावका करून नाही ते 15 मिनिट्स तू जोरात काउंट केलेस नाही तसं नाही संपलं टायमिंग नाही मी म्हणले 4.5
जोरात काय काउंट करायचं? तू तुझ्या स्पीडनेच बोलणार ना. मी जोरात काउंट केलं तू स्पीड वाढवणार आहे का? तू दोन सेकंड दोन सेकंडामध्ये तीन सेकंडामध्ये करायला पाहिजे होतं फास्ट. मी जे चॅलेंज दिलं होतं टंग ट्विस्टर चॅलेंज, ती प्रियांका हारली आहे 0-0. आता स्कोर आहे 0-0. आता नेक्स्ट चॅलेंज प्रियांका मला देणार आहे. आता नेक्स्ट चॅलेंज जे आहे 15 सेकंड मध्ये निडल आहे. या निडल मध्ये निडल आहे, ह्याच्यामध्ये हा धागा ओवून दाखवायचा आहे 15 सेकंदामध्ये. ठीक आहे, हे चॅलेंज आहे. निडल मोठी द्या. मी काय पण दे. चॅलेंज कसा आहे मग? काय पण देऊ, मी तो तोंडच बंद असेल तसं तर असं पण देणार नाही. तुला उघडता येईन 15 सेकंदात. अरे एवढी बारीक निडल? हो, एवढीच बारीक आहे ही निडल आहे गाईज. आणि हा धागा थ्रेड, त्यात 15 सेकंदमध्ये ह्यांनी कसं ओवून लग हो होत आहे. चॅलेंज असत. तर गाईज स्टार्ट. 1 2 3 4 5 गुड. खरं मला वेळ लागला ते निडल काढायला, पण तुम्ही केला गुड. तरी तू काउंट चालू केल्यानंतर मला कळालं, मी उशिरा चालू केलो, नाहीतर 5 सेकंदाच्या आत केलो असतो. खूप टॅलेंटेड आहात ना तुम्ही. ओके, सो नेक्स्ट काय माझ्यासाठी? आता नेक्स्ट चॅलेंज मी प्रियांकाला देणार आहे. आता बघूया आपण नेक्स्ट चॅलेंज काय असणार आहे. तर आता नेक्स्ट चॅलेंज असा आहे की मी प्रियांकाला एक मेसेज सांगणार आहे किंवा मेसेज दाखवणार आहे. तो पॅरेग्राफ किंवा मेसेज प्रियांकाला आपल्या मोबाईलमध्ये टाईप करायचा आहे 15 सेकंदमध्ये, आणि मला सेंड करायचा आहे 15 सेकंदच्या आत टाईप करून सेंड करायचा आहे. आणि तो पॅरेग्राफ या डायरीमध्येच आहे. तर आता मी प्रियांकाला व्हॉट्सअप करायचा का टेक्स्ट मेसेज करायचा? काही पण टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप काही पण. एक मिनिट, आता स्टार्ट करू नको. नाही करत आहे मी, नाव काढून ठेवते तुमचं. तर आता प्रियांकाला मी हा मेसेज दाखवणार आहे. हे बघून प्रियांकाला मोबाईल मध्ये टाईप करायचा आहे आणि सेंड करायचा आहे 15 सेकंदमध्ये. आता मी मेसेज वाचून दाखवतो. ऍक्च्युली हे लाईफ इन्शुरन्सच्या डायरी मधला मेसेज आहे. स्प्रेड लाईफ इन्शुरन्स वाईडली अँड इन पर्टिक्युलर टू द रुरल एरियाज अँड टू द सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस विथ अ व्ह्यू टू रिचिंग ऑल इन्शुरेबल पीपल पर्सन्स इन द कंट्री अँड प्रोव्हाइडिंग देम ॲड्युकेट फायनान्शियल कव्हर अगेन्स्ट डेथ ऍट अ रिझनेबल कॉस्ट. हा पॅरेग्राफ आहे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. जोरात म्हणा हो तुम्ही. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. टाइम ओवर. पूर्ण मेसेज नाहीये तू टाइप केलेला. तू कुठपर्यंत फक्त एकच लाईन टाइप केली 15 सेकंदमध्ये. झिरो, मला झिरो पडले. 4 लाईनचा हा मेसेज होता आणि प्रियांकाने 15 सेकंदमध्ये 1 लाईन टाइप केलेली आहे. तर आता नेक्स्ट चॅलेंज प्रियांका मला देणार आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट चॅलेंज काय असणार. नेक्स्ट चॅलेंज आहे प्रेज युअर वाईफ फॉर 15 सेकंड इन अ गुड वे. प्रेज युअर वाईफ इन 15 सेकंड. हे तर काय विरोध करतो. हा हा हा, पण चांगले. आणि ते 1 सेकंड वर्ड रिपीट व्हायला नाही पाहिजे. आणि जे पण वर्ड तुम्ही मला जे प्रेस करताल ते युनिक स्टाईल मध्ये पाहिजे. आय लव्ह यू, यू आर ब्युटिफुल, नॉट ऑल दॅट, समथिंग युनिक. आणि 15 सेकंड मध्ये
15 सेकंड्स मध्ये तुम्ही मला 15 प्रेजेसचे वर्ड्स बोलायचे. प्रेजेसचे वर्ड्स नाही, मी काय पण बोलल पण तुला ते नंतर कन्व्हिन्स व्हायला पाहिजे, असं वाटायला पाहिजे की मी काहीतरी खरंच मनापासून बोललो. ठीक आहे, स्टार्ट. 1 2 पण हा काही चॅलेंज नाही, हे तर मी रोजच करतो. काय रोज करत नाही मला. चलो स्टार्ट. 1 2 3 गो. बर तर गाईस, आता प्रियंका साठी मला म्हणजे चालू कर ना काउंट. केली मी. 1 2 3 प्रियंकाचं कौतुक. 5 6 7 आता मी सध्या 8 जे पण कॉन्फिडन्स म्हणजे आम्ही जे पण करत आहे सपोर्ट मला 30 खूप जणांना सोबत घेऊन काही खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलो, पण दुसऱ्यांवर आपण भरोसा टाकून दुसऱ्यांना घेऊन करण्यापेक्षा प्रियंकाने मला जे सपोर्ट दिला त्यामुळे मी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स स्वतःहून सगळ्या गोष्टी आता करत आहे. आणि हे सगळं युट्यूब आणि जे पण आम्ही ब्लॉगिंग जे पण करतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट प्रियंकाचा आहे. ठीक आहे, देऊन टाकली मी, तुम्ही तारीफ केली ना माझी. आणि हे आधीच एका स्क्रिप्टेड नव्हता. हे बोलल्याबद्दल मला हे डेअरी मिल्क भेटायला पाहिजे. बघूयात, नेक्स्ट आता तुमचा टर्न आहे. तर आता नेक्स्ट चॅलेंज आहे प्रियंकासाठी. आता प्रियंकासाठी नेक्स्ट चॅलेंज आहे, ठीक आहे, 15 सेकंड मध्ये. तर आता प्रियंकासाठी चॅलेंज आहे 15 सेकंड मध्ये 10 बोटांना नेल पॉलिश लावायचा आहे. आणि ते पण चॅलेंज मध्ये ट्विस्ट आहे, प्रत्येक बोटाला वेगळा कलर असणार आहे. नाही एवढं नेल पेंट नाही माझ्याकडे, 10 कलरचे कलर नाहीये. आहे जे पण असेल ते ब्लॅक ब्राऊन कोणतं पण असेल, 15 सेकंड मध्ये 10 बोटांना नेल पॉलिश लावायचं आहे. ते उघडणार लावणार कसं, तेच तर चॅलेंज. मी सगळे पहिले उघडून ठेवते मग अप्लाय करणार. नाही उघडून नाही ठेवायचं, आणून ठेवायचं इथं 10 कलर आणून ठेवायचे नेल पॉलिश आणि ते 15 सेकंड मध्ये लावायचं आणि प्रत्येक बोटाला वेगळा कलर लावायचा 15 सेकंड मध्ये. बघूया आता. तर गाईज आता प्रियंकाने तिचं मेकअप किट आणलेलं आहे. मेकअप किट नाही, ठीक आहे, मेकअप किट नाही, नेल किट आणलेलं आहे. म्हणजे नेल किटच एवढं मोठं, तर मेकअप किट किती मोठं असेल. पण माझ्याकडे 10 कलर नाहीये नेल पेंटचे. आहे ना, ब्लॅक आहे. मी काढून देतो 10 कलर. मी 10 कलर काढून देणार आहे. तर आता मी प्रियंकाला 10 नेलपेंट काढून दिलेले आहेत आणि तिला 15 सेकंड मध्ये तिच्या बोटांना 10 वेगळ्या कलरचे नेलपेंट लावायचे आहेत, ते पण 15 सेकंड मध्ये. तर आता आपण बघूया, चॅलेंज स्टार्ट. तर गाईज पहिल्यांदा प्रियंकानी कोणता तरी चॅलेंज पूर्ण केलेला आहे. लॅपटॉपवर नेल पेंट सांडलेला आहे आणि टेबल घाणेरला आहे आणि माझे नेल्स पण घाण झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. पाच मिनिटाचा ब्रेक गाईज. तर आता इथं आम्ही घेत आहोत 2 मिनिटाचा ब्रेक. ओके तर गाईज आता नेक्स्ट चॅलेंज साठी प्रियंका रेडी आहे. नेक्स्ट चॅलेंज आहे, मी पण मराठी मध्ये टंग ट्विस्टर केलेला आहे. आता ते मी चॅलेंज देणार आहे त्यांना, आता लेट्स सी त्यांनी बोलू शकतील का नाही इन 15 सेकंड. तर मी आता फर्स्ट टाइम एकदाच मी बोलेल किंवा जास्तीत जास्त 2 ते तुम्हाला 15 सेकंड मध्ये ऍटलीस्ट मोठं सेंटेन्स आहे म्हणून 4 म्हणायचं, नॉट 5 मोठं सेंटेन्स आहे म्हणून 4 म्हणायचं इन 15 सेकंड. ओके गाईज, सो सेंटेन्स हे असं आहे. पांडुरंग पाटीलच्या 5 पोरगा पप्पू 25 पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला.
एक मिनिट मला एकदा वाचू दे. नाही नाही वाचायचं नाही. असं कसं टंग ट्विस्टर? टंग ट्विस्टर असं असं कोणी वाचून नाही. मग एकदा वाचू तर दे ना. बरं ठीक आहे, परत मी एकदा सांगते. लास्ट टाइम मी सांगणार आहे गाईड, तुम्ही पण लक्ष ठेवा. पांडुरंग पाटीलचा पाचवा पोरगा पप्पू 25 व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. बर, एक ट्रायल पहिलं. नाही नाही, मग नंबर मी ट्रायल घेतलं होतं का? तू घेतली नाही, तुला ऑफर होती, तुला तू करू शकलास. बर, पांडुरंग पाटीलचा पोरग पांडुरंग पाटीलचा पोरग 25 व्या पायरीवरून पुष्पाच्या पायात पडला. पांडुरंग पाटीलचा पोरग 25 व्या पायरीवरून पुष्पाच्या पायात पडला. पांडुरंग पाटीलचा पोरग 25 व्या पायरीवरून पुष्पाच्या पायात पडला. पांडुरंग पाटीलचा पोरगा 25 च्या पायात. स्टॉप स्टॉप स्टॉप, 15 सेकंड झाले. तू फास्ट आहे. फास्ट नाही गेली. मोजलीच नाही तू. मोजली मी. हळू हळू बोल. तू एकदम असं करून टाकले शेवटी. 15 सेकंड झाले गाईस, तुम्ही हारले. मी जिंका लागलो म्हटल्यावर प्रियंकाने लगेच असं करून टाकलं, संपून टाकलं. तुम्ही ऑलरेडी पुढे आहात. दोन आहे तुमचे. तुम्ही ऑलरेडी पुढे आहात. हो, दोन आणि वन आहे फक्त. हे क्लिअर चिटिंग आहे. क्लिअर चिटिंग नाही. क्लिअर चिटिंग आहे. मॅच फिक्सिंग झालेली आहे. चिटिंग करताय तू. चिटिंग 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 करताय तू. मॅच फिक्सिंग नाहीये. तुम्ही तुमचे सेंटेन्स पण चुकलो तरी पण मी तुम्हाला काही बफर देऊन टाकतो. पांडुरंग पाटीलच्या पोरानी 25 व्या पायऱ्यावरून. मला पण येत नाही ते. पांडुरंग पाटीलचा पाचवा पोरगा. पांडुरंग पाटीलचा पाचवा पोरगा. मला काय माहित पाच पोर आहेत त्याला. हारले. स्कोर इज 2-1. आता नेक्स्ट. आता फोर्थ चॅलेंज प्रियंका साठी हे आहे. खूप सोपं आहे. एक लहान मुलगा फर्स्ट स्टँडर्ड मधला एक मुलगा पण सोडू शकतो असं चॅलेंज आहे. आणि आपण बघू प्रियंका सोडवणार का ती चॅलेंज. 15 सेकंड मध्ये ए टू झेड अल्फाबेट 15 सेकंड मध्ये लिहून दाखवायचे आहेत. एक लहान मुलगा पण करू शकतोय 15 सेकंड मध्ये. ए टू झेड अल्फाबेट 15 सेकंड मध्ये लिहायचे आहेत न चुकता. न चुकता असं कसं? मग मी पण लिहू शकतो तसं. डायरेक्ट ए आणि झेड लिहू शकतो. मग तर ए टू झेड अल्फाबेट 15 सेकंड मध्ये प्रियंकाला लिहून दाखवायचे आहेत. ओके स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघू बघू, चेक करू दे मला, चेक करू दे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. ओके, 26 अल्फाबेट्स प्रियंकाने 15 सेकंड मध्ये. 15 सेकंड. ठीक आहे, 11, मी तर 10 म्हणत होतो. 11 सेकंड मध्ये प्रियंकाने 26 अल्फाबेट्स इंग्लिशचे ए टू झेड पर्यंत लिहून दाखवलेले आहेत. स्कोर इज 2-2 गाइस. आता स्कोर इक्वल आहे 2-2. आणि आता फक्त एकच चॅलेंज राहिलेला आहे लास्ट दोघांसाठी. आता त्यातून जो जिंकल त्याला भेटणार आहे डेअरी मिल्क टेम्पटेशन. आता लास्ट माझे चान्स आहे, लास्ट क्वेश्चन आहे. एक पझल आहे, मराठी मधलं सोपं पझल आहे. फर्स्ट स्टँडर्ड च्या मुलाला पण येईल ते, आय गेस. तर लेट्स सी. मी क्वेश्चन विचारणार आहे, ऐका. दोनदाच रिपीट करेल मी क्वेश्चन गाईज. 15 सेकंड मध्ये आन्सर द्यायचं. तर गाईज आता हा लास्ट चॅलेंज आहे, त्याच्यावर ठरणार आहे की कोण चॅलेंज जिंकलेला आहे. सो ब्रेकफास्ट साठी कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकत नाही? ब्रेकफास्ट साठी कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकत नाही? थांब, काय ऑप्शन नाही का? एक मिनिट. ऑप्शन नाही. ऑप्शन ए. ठीक आहे सर. अच्छा, पाणी, हवा. खाऊ शकत नाही म्हणजे चहा. ब्रेकफास्ट साठी काय? टाइम अप गाइस. आणि हे तर उत्तर पण रॉंग दिलं होय तुम्ही. काय आन्सर इज? लंच अँड डिनर. हे आपण दोन गोष्टी ब्रेकफास्ट मध्ये करू शकत नाही. राईट राईट. भिंचाड असं बघू. We'll be right back.
मी पण चिटिंग कर चला द्या की संगठन दिले का तर गाईज आता तर प्रियंकासाठी असं चॅलेंज आहे. प्रियंकाला एक मी स्पेलिंग सांगणार आहे, एक वर्ड सांगणार आहे आणि त्याचं स्पेलिंग प्रियंकाला लिहायचं आहे 15 सेकंड्समध्ये. खूप इझी वर्ड आहे आणि तो वर्ड आहे अनेस्थिशिया. हे मला नाही अनेस्थिशियाचं स्पेलिंग, मला हे मला अनेस्थिशियाचं स्पेलिंग येतच नाही, मला माहिती तिकडं नाही. प्रियंकाला 15 सेकंड्समध्ये अनेस्थिशियाचं स्पेलिंग लिहायचं आहे. ते करेक्ट असो रॉंग असो, करेक्ट असो रॉंग असो, जेवढे स्पेलिंग येतील तेवढे स्पेलिंग प्रियंकाला लिहायचे आहेत. त्यामध्ये नाही 15 सेकंड मी तुला जेवढे लिहिता येते तेवढे लिहायचे. त्यातून जर बरोबर निघाला तर तू जिंकली, नाहीतर हरली. दुसरं नाही की क्वेश्चन. ओके नाही नाही तेच आहे. आता चॅलेंज स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके प्रियंकानी 4 स्पेलिंग लिहिलेले आहेत आणि त्यातून नका दाखवू प्लीज. आणि त्यातून कोणतं बरोबर आहे ते आपण आता चेक करणार आहोत. पहिलं स्पेलिंग आहे, पहिलं स्पेलिंग तर खूपच वेगळं आहे. पहिलं स्पेलिंग प्रियंकानी लिहिलेलं आहे अनेस्थिशियाचं, ATHETISA ॲथेटिस, ॲथेटिसा. आणि सेकंड आहे ANETHESIA, हे पण चुकलेलं आहे, अनेथेसिया. आणि चौथं थोडं चेंज केलेलं आहे, थोडं ई आधी टाकायचं सोडून थोडं नंतर टाकलेलं ई. मी स्पेलिंग खूप वीक आहे, अजून पण वीक आहे. एक मिनिट, एक मिनिट. स्पेलिंग दिली तिसरं स्पेलिंग थोडं चेंज केलेलं आहे, ATHENSIA, ॲथेन्सिया. आणि लास्ट स्पेलिंग आहे AANETISIA. आता ह्याचं प्रोनाऊन्सिएशन मला पण येत नाहीये, अनेटिसिया, अनेटिसी. खूपच नवीन नवीन स्पेलिंग अनेस्थिशियाचे प्रियंकाने इन्व्हेंट केलेले आहे, बनवलेले आहे. आणि ह्या प्रकारे आता चॅलेंज कोण जिंकलेला आहे आपल्याला माहिती नाहीये. तर आता ह्याचं आपण कसं ठरवायचं, ही जे कॅटेगरी येते आम्ही जवळ अर्धी अर्धी खाऊन घेऊ. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, तुम्ही आम्हाला कमेंट करा काय करायचं. हा तर तुम्ही कमेंट करून सांगा या कॅटेगरीचं काय करायला पाहिजे, कोणाला भेटायला पाहिजे. कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, इंस्टाग्राम वर पण तुम्ही मेसेज करू शकता. गाईज मला वाटतंय ही कॅटेगरी मी खाऊन टाकावी, कारण की जसं पण मुलांना चॉकलेट आवडत नाही हा असं फक्त भ्रम आहे, भ्रम आहे तेच म्हणजे, असं फक्त भ्रम आहे. माझ्यापेक्षा जास्त कॅडबरी ह्यांनी खातात, तुम्ही आमच्या कॅडबरी वरून नेहमी भांडण होत असत. मी पूर्ण कॅडबरी एकटा संपू शकतो आणि एका टाइमला, असं पण नाही की आपण थोड्या वेळी थोड्या टाइममध्ये. ही कॅडबरी कोणाला भेटायला पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं चॅलेंज कोण जिंकला आहे, कारण प्रियंका आणि अनेस्थिशियाचे एवढे स्पेलिंग, नवीन नवीन स्पेलिंग बनवले आहेत तुम्ही बघितलंय. तर तुम्हाला काय वाटते म्हणजे एवढ्या छान स्पेलिंग साठी आपण ही कॅडबरी प्रियंकाला द्यायला पाहिजे. मला पण तेच वाटत. तर गाइस आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, कळवा. आणि आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे नवीन आलेले आहेत त्यांनी प्लीज बेल आयकॉनवर हिट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. ओके बाय गाइस, बाय गाइस, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.